नमस्कार, मी वाघ सर फिनिक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण शिकत होतो फर्स्ट चॅप्टर मॅथ्स वनमधलं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.4 फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करत होतो, त्याच्यामधलं तिसरा प्रॉब्लेम आपण बघत होतो. बघा, आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 27 upon x - 2 + 31 y + 3 = 85. ठीक आहे, हे आपलं झालं फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, हे काय झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर आता सेकंड इक्वेशन बघा, 31 upon x - 2 + 27 upon y + 3 ठीक आहे = 89. हे झालं सेकंड इक्वेशन. हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड. पण जर या इक्वेशनला जर तुम्ही नोटीस केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की दोघंच्या दोघं इक्वेशन्स हे लिनियर नाही आहेत. मग जर इक्वेशन लिनियर नसतील मग ते कसे सॉल्व करायचे? बघा, सर्वात अगोदर पहिली स्टेप काय करायची, त्याला फॅक्टराइज करून घ्यायचं, असं फोल्ड करून व्यवस्थित लिहून घ्यायचं. म्हणजे कसं? बघा, आता हे फर्स्ट इक्वेशनकडे नीट लक्ष द्या. आता हे काय 27 upon x - 2 आहे. ठीक आहे, मग त्याला मी असं पण लिहू शकतो 27 × 1 upon x - 2 असं लिहिलं. ठीक आहे, प्लस 31 upon y + 3 आपण कसं लिहिलं, 31 × 1 upon y + 3 या पद्धतीने आपण लिहिलं = 85. याला म्हटलं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशनलाही तसंच फॅक्टर्स पाडून किंवा फॅक्टराइज करून आपण कसं लिहू बघा. मग 31 upon x - 2 आपण कसं लिहिलं, 31 × 1 upon x - 2 प्लस 27 upon y + 3 आपण कसं लिहिलं, 27 × 1 upon y + 3 = 89. याला आपण म्हटलं सेकंड इक्वेशन. मग या व्हॅल्यू आपण काय केल्या, सबस्टिट्यूट केल्या. म्हणजे हे व्हेरिएबल, आपल्याला दिलेले व्हेरिएबल ज्यांचे व्हॅल्यूज काढायचे आहे ते व्हेरिएबल आपण दुसऱ्या व्हेरिएबलच्या माध्यमातनं त्याला सबस्टिट्यूट केलं. कशा पद्धतीने? बघा, सबस्टिट्यूटिंग 1 upon x - 2 = a. म्हणजे जिथं जिथं 1 upon x + 2 आहे तिथं व्हॅल्यू काय घ्यायची, a म्हणायचं त्याला, आणि 1 upon y + 3 = b. आणि जिथं जिथं 1 upon y + 3 असेल तिथं व्हॅल्यू बी लिहायची. मग बघा, आता इक्वेशन फर्स्टवरनं इक्वेशन थर्ड कसं तयार होईल. मग 27 याला म्हटलं ए, म्हणून आलं 27 a. 31 याला म्हटलं बी, म्हणून 31 b = 85 85. म्हणजे इक्वेशन फर्स्टवरनं इक्वेशन थर्ड तयार झालं. मग इक्वेशन टूवरनं इक्वेशन फोर कशा पद्धतीने तयार होतो ते बघा. इथं 31 × 1 upon x - 2 मग 1 upon x - 2 काय सबस्टिट्यूट केलं आपण, a. मग याला म्हटलं a, मग आलं 31 a. 27 याला म्हटलं b, म्हणून आलं 27 p = 89. याला आपण चौथं इक्वेशन म्हटलं, फोर्थ इक्वेशन. मग आता थर्ड आणि फोर्थ इक्वेशन बघा. आता ह्या दोघं इक्वेशनकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर इथं या एचा कोइफिशियंट काय आहे, 27. ठीक आहे, आणि इथं बीचा कोइफिशियंट 27 आहे. इथं बीचा कोइफिशियंट 31 आहे आणि इथं एचा 31 आहे. म्हणजे हे काय, इंटरचेंज्ड आहेत. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं अशा पद्धतीने जर इंटरचेंज आले, ठीक आहे, तर अशा वेळेस आपण ते थोडाही विचार न करता डायरेक्ट एकदा ॲडिशन करून टाकायची आणि एकदा सबस्ट्रॅक्शन करून टाकायचं. ठीक आहे, सर्वात अगोदर ही स्टेप फॉलो करा, त्याच्यानंतर मग पुढचा विचार करू. मग सर्वात अगोदर पहिल्यांदा करू ॲडिशन. मग बाय ॲडिंग इक्वेशन 3 and 4 मग या दोघं इक्वेशनला आपण काय केलं, ॲड केलं. मग 27 a + 31 b = 85 + 31 a + 27 b = 89 दोघांची ॲडिशन केली, 27 + 31 किती आलं, 58 a + 31 b आणि 27 b म्हणजे 58 b = 85 + 89 174. मग याला पुढचा नंबर दिला इक्वेशन फोर नंतर इक्वेशन फिफ्थ.
मग 58A प्लस 58B इज इक्वल टू 174 आलेला आहे. आता हा नंबर किंवा हा आकडा जो आहे तो खूप मोठा आहे, मग याला आपल्याला मिनिमाइज करता येईल का त्याचा आपण विचार करू. ठीक आहे, मग मिनिमाइज करण्यासाठी आपण काय केलं, बाय डिवाइडिंग इक्वेशन 5 बाय 58. 58 इक्वेशन 5 ला आपण काय केलं, डिवाइड केलं. 58A ला डिवाइड केलं तर काय येतो, ए. याला 58B ला 58 ने डिवाइड केलं तर आलं बी, आणि याला डिवाइड केलं तर त्याच्यानंतर आलं आन्सर 3. आणि या पद्धतीने मग पुढचं इक्वेशन मिळालं, ए प्लस बी इज इक्वल टू 3. आणि याला मग पुढचा नंबर दिला 5th नंतर 6. आता एकदा आपण ॲडिशन केली, आता करायचं सबस्ट्रॅक्शन. मग बाय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4, मग हे थर्ड इक्वेशन या फोर्थ इक्वेशनमधून आपण मायनस केलं, मग आपल्याला मिळेल 31A प्लस 27B इज इक्वल टू 89. आता मायनस करताना एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस तुम्ही सबस्ट्रॅक्शन करताय तर सबस्ट्रॅक्शन करताना खालचे जे आहेत ते सगळ्यांचे चिन्ह उलटे लिहायचे. ठीक आहे, सोप्या भाषेत सांगतो आहे तुम्हाला. मग हा प्लस आहे हा झाला मायनस, हा प्लस आहे हा झाला मायनस, हा प्लस आहे हा झाला मायनस. मग आता कॅल्क्युलेशन्स करू. बघा, आता इथं कॅल्क्युलेट करताना 31A मधनं 27A गेला तर आलं 4A. ठीक आहे, मायनस. आता हा मायनस कसा आला इथं, 31 आणि 27 यांच्यापैकी मोठा कोण असतो, 31 आहे. ठीक आहे, पण त्याचं साईन मायनस आहे. मग 31 मधनं 27 मायनस केला तर आला 4, आणि चिन्ह किंवा साईन मोठ्या संख्येचं. मग आपल्याला मिळालं 4A मायनस 4B इज इक्वल टू 89 मायनस 85, दॅट इज 4. या पद्धतीने आपल्याला सातवं इक्वेशन मिळालं आहे. ठीक आहे, मग ह्या इक्वेशनला पण आपण फर्दर मिनिमाइज करू शकतो का त्याचा विचार करू, तर हो आपण याला मिनिमाइज करू शकतो. कसं, बघा, बाय डिवाइडिंग इक्वेशन 7 बाय 4, 4 ने याला डिवाइड केलं आन्सर येईल ए, याला डिवाइड केलं येईल मायनस बी, याला डिवाइड केलं आन्सर येईल 1. ठीक आहे, मग त्याला पुढचा नंबर दिला इक्वेशनला, इक्वेशन नंबर 8. आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 8. या दोघं इक्वेशन्सला आपण सॉल्व करू. बघा, बाय ॲडिंग इक्वेशन 6 अँड 8, इक्वेशन 6 आणि इक्वेशन 8 ला आपण ॲड काबर करतो आहे, कारण आपण एक व्हेरिएबल कोणताही कॅन्सल करू शकतो. बघा, इथं बी या व्हेरिएबलचं साईन आहे प्लस, इथं बी या व्हेरिएबलचं साईन आहे मायनस, म्हणजे त्याचा कोइफिशियंटचं साईन आहे ते. ठीक आहे, मग आपण बी हा कॅन्सल करू शकतो, मग बी कॅन्सल करण्यासाठी काय करावे लागेल, ॲडिशन. म्हणून देअरफोर बाय ॲडिंग इक्वेशन 6 अँड 8, ए प्लस बी इज इक्वल टू 3 प्लस ए मायनस बी इज इक्वल टू 1. आता इथं ए आणि प्लस ए झाला 2A, आणि हा प्लस बी आणि मायनस बी काय झाला, कॅन्सल. मग आपल्याला मिळालं 2A इज इक्वल टू 4. मग हा 2 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे आला डिवायडेशनमध्ये, मग ए इज इक्वल टू 4/2, दॅट इज ए इज इक्वल टू 2. मग एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. आता इकडे बघा, इथं बाय पुटिंग व्हॅल्यू ए इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 6. ठीक आहे, एची व्हॅल्यू आपण काय केलं, इक्वेशन 6 मध्ये टाकली, ए प्लस बी इज इक्वल टू 3, मग एची व्हॅल्यू आली 2, 2 प्लस बी इज इक्वल टू 3, मग हा 2 इथं प्लस आहे, इकडे आला मायनस, मग बी इज इक्वल टू 3 मायनस 2, दॅट इज बी इज इक्वल टू 1. मग बीची व्हॅल्यू आपण काढली ती आली 1, आणि एची व्हॅल्यू आली 2. मग आता आपण पहिल्यांदा ज्यावेळेस सबस्टिट्यूट केलं होतं, ज्या व्हॅल्यूज साठी ए आणि बी आपण घेतलं होतं, त्या व्हॅल्यू परत त्याच्यात टाकू. जसं की बाय सबस्टिट्यूटिंग ए इज इक्वल टू 1/x - 2 अँड बी इज इक्वल टू 1/y + 3. ठीक आहे, सबस्टिट्यूट केलं आपण, ए इज इक्वल टू 2 व्हॅल्यू आहे, मग याची व्हॅल्यू आपण कशासाठी सबस्टिट्यूट केली, ती 1/x - 2. मग लिहिलं आपण 1/x - 2 इज इक्वल टू 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, इथं काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार केला. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, 2x - 4 इज इक्वल टू 1. मग हा मायनस 4 इकडे आला प्लस 4, मग 2x इज इक्वल टू 1 + 4, दॅट इज 5.
मग हा टू याला मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आला डिवाइडेशन मध्ये, मग एक्स इज इक्वल टू 5/2 ही एक्स ची वैल्यू आपण काढलेली आहे, एक्स या व्हेरिएबलची वैल्यू. मग आता इकडं वाय व्हेरिएबलची वैल्यू काढण्यासाठी बघा, बी इज इक्वल टू 1, ठीक आहे. मग 1/y + 3 इज इक्वल टू 1. मग आता परत इथं तिरकस गुणाकार करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग आलं y + 3 = 1, मग हा प्लस 3 इकडे गेला -3. मग 1 - 3 किंवा 3 मधनं 1 मायनस केला आणि साईन मोठ्या संख्येचं दिलं, मग -2 इथं आला, y = -2. या पद्धतीने आपल्याला या दोघं व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत, ठीक आहे. आता याच्या पुढचं जे गणित आहे ते आपण पुढच्या सेशनमध्ये कंटिन्यू करू. धन्यवाद.